विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. पॉइंट 7 स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पाहतो. सो डायरेक्ट प्रोपोर्शन आहे की इनव्हर्स प्रोपोर्शन. ओके, झालेल्या भागामध्ये आपण व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ डायरेक्ट प्रोपोर्शन आणि त्याचे एक्झाम्पल पाहिले. ओके, प्रॅक्टिस सेट 37 त्यामध्ये दोन एक्झाम्पल मी सॉल्व करून दिली होती. तुम्हाला राहिलेली सॉल्व केलेली करायला सांगितली होती, तुम्ही केलेली असणार. ओके, आता आपण इनव्हर्स प्रोपोर्शन पाहणार आहोत. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इनव्हर्स प्रोपोर्शन. आता आपण डायरेक्ट प्रोपोर्शन पाहिलं. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ डायरेक्ट प्रोपोर्शन. सो दॅट इज द रेशियो कॉन्स्टंट. सो दॅट इज द रेशियो कॉन्स्टंट. ओके, सो वन क्वांटिटी इन्क्रीज अनदर क्वांटिटी इन्क्रीज, वन क्वांटिटी डिक्रीज अनदर क्वांटिटी डिक्रीज. ओके, सो दॅट टू क्वांटिटीज रेशियो इज कॉन्स्टंट. सो दॅट इज कॉल्ड एज द डायरेक्ट प्रोपोर्शन. ओके, नाउ सी इनव्हर्स प्रोपोर्शन. आता आपण इनव्हर्स प्रोपोर्शन पाहायचं. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इनव्हर्स प्रोपोर्शन. इनव्हर्स प्रोपोर्शन इज द रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल. ओके, सो हु इज द रिलेशन बिटवीन, सो दॅट इज अ टू व्हेरिएबल वेन देअर प्रोडक्ट इज इक्वल टू कॉन्स्टंट व्हेरिएबल. ओके, वेन द व्हॅल्यू वन व्हेरिएबल इन्क्रीज अदर डिक्रीज, सो देअर प्रोडक्ट इज अनचेंज. प्रोडक्ट इज अनचेंज म्हणजे चेंज होत नाही. ओके, सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इनव्हर्स प्रोपोर्शन. थोडक्यात आपण डायरेक्ट प्रोपोर्शन हा रेशो काय असतो, कॉन्स्टंट असतो. इथं प्रोडक्ट काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. सो वन क्वांटिटी इन्क्रीज अनदर क्वांटिटी डिक्रीज, सो वन क्वांटिटी डिक्रीज अनदर क्वांटिटी इन्क्रीज म्हणजे अपोजिट पोझिशन असणार आहे. म्हणजे एक क्वांटिटी वाढली तर दुसरी आपोआप कमी, एक कमी झाली तर दुसरी आपोआप वाढली. सो दॅट इज कॉल्ड एज द इनव्हर्स प्रोपोर्शन. ओके, मी तुमच्यासमोर एक एक्झाम्पल दिले बघा. समोर काय दिलंय, द फॉलोइंग टेबल. सो देअर आर गिव्हन दॅट नंबर ऑफ स्टुडंट इन रो अँड नंबर ऑफ रोज. ओके, सो फॉलोइंग टेबल शोज द नंबर रो अँड नंबर ऑफ स्टुडंट इन रो वेन दे आर मेड स्टँड इन फॉर टू. ओके, आता येतं तुमच्या लक्षात येईल नंबर ऑफ स्टुडंट इन रो अँड नंबर ऑफ रोज. सो सिक्स रोज आहेत, नंबर ऑफ स्टुडंट 40. नंबर ऑफ स्टुडंट 40 सिक्स रो मध्ये. नंबर ऑफ 10 सॉरी नंबर ऑफ स्टुडंट 10 रोज आर 24. ओके, 12 रोज आर 20 अँड 8 स्टुडंट रोज आर 30. ओके, सो नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ स्टुडंट इन रो. सो दॅट टू क्वांटिटीज नंबर ऑफ स्टुडंट इन रो अँड नंबर ऑफ रोज इज द इनव्हर्स प्रोपोर्शन. सो व्हाय इज कॉल्ड एज द इनव्हर्स प्रोपोर्शन. Suppose that, so that is the x and suppose that, that is the y. Okay, so that is the ratio constant, product constant. Product constant, ethika ho gaya apun. Baga kya asnar hai, x multiply by y. Ka, karan apun agadar sangi kele hai. Apun agadar sangi le, की दोन क्वांटिटीचं प्रॉडक्ट जर कॉन्स्टंट असेल तर त्याला इनव्हर्स प्रोपोर्शन म्हणायचं. ओके, आता बघा, एक्स आपण मांडले 40 × 6, 40 × 6 = 240. ओके, 10 × 24 = 240, 12 × 20 = 240 अँड 8 × 30 =. प्रत्येकाचा प्रोडक्ट, या दोघांचं प्रोडक्ट सेम आहे, कॉन्स्टंट आहे. या दोघांचा प्रोडक्ट सेम आहे, कॉन्स्टंट आहे. प्रोडक्ट कॉन्स्टंट आहे, प्रोडक्ट कॉन्स्टंट आहे. ओके, सो वन क्वांटिटी इन्क्रीज, आता बघा क्वांटिटी बघा, वन क्वांटिटी डिक्रीज अनदर क्वांटिटी इन्क्रीज. म्हणजे इथं काय झाल्या, डिक्रीज झाल्या, इथं वाढले. परत वन क्वांटिटी इन्क्रीज अनदर क्वांटिटी डिक्रीज, म्हणजे एक क्वांटिटी वाढली की दुसरी आपोआप डिक्रीज होते. एक क्वांटिटी डिक्रीज झाली तर आपण दुसऱ्या पॉप वाढते. सो दॅट टू क्वांटिटीज प्रोडक्ट इज कॉल्ड एज अ डायरेक्ट प्रोपोर्शन, सॉरी इनव्हर्स प्रोपोर्शन. आता इनव्हर्स अँड डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये फरक एवढाच आहे की थोडक्यात मी सांगतो, हे जर समजलेलं असेल तर त्याच्यामधला असणारा फरक मी तुम्हाला सांगतो. ते अगोदर डेफिनेशन तुम्हाला समजले असेल, हे एक्झाम्पल समजलं असेल तर काय करा, राईट डाऊन करा. ओके, मी तुम्हाला डायरेक्ट प्रोपोर्शन आणि इनव्हर्स प्रोपोर्शन मधील डिफरन्स थोडक्यात सांगतो.
आता डायरेक्ट प्रोपोर्शन आणि इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये फरक बघा काय असणार आहे. ओके इथं आता मी दिले डायरेक्ट प्रोपोर्शन आपण काय सांगितलं होतं टू क्वांटिटीज एक्स अँड वाय या दोन क्वांटिटी आहेत. ओके एक्स आणि वाय या दोन क्वांटिटी. ओके तर त्यांचा रेशो कॉन्स्टंट असतो एक्स डिवाइडेड बाय वाय इज इक्वल टू की आणि डायरेक्ट प्रोपोर्शन आपण दाखवतोय कसं एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय. ओके एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय म्हटलं की एक्स डिवाइडेड बाय वाय इक्वल टू की. आता हे रीड कसं करायचं एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय मीन्स एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय. ओके आता हे साइन काय दाखवतोय अल्फा दाखवतोय एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय. ओके एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय जर एक्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय असेल तर याचा रेशो कॉन्स्टंट असतो एक्स इज इक्वल टू की म्हणजेच डायरेक्ट प्रोपोर्शन म्हणजे की दोन क्वांटिटीचा दोन व्हेरिएबलचा रेशो कॉन्स्टंट असतो. ओके इथे इनव्हर्स प्रोपोर्शन बघा इनव्हर्स प्रोपोर्शन दोन क्वांटिटी एक्स अँड वाय तर आपण एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय हे आपण असं दर्शवतो एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय सो दॅट इज द एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय. आता ज्या इनव्हर्स प्रोपोर्शन असेल ते काय असतं की दोन क्वांटिटीचा प्रोडक्ट काय असतो कॉन्स्टंट असतो म्हणजेच एक्स इज मल्टीप्लाय बाय वाय इज इक्वल टू की म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल एक्स मल्टीप्लाय बाय वाय इज इक्वल टू के कॉन्स्टंट. ओके सो एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय आपण दाखवतो एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय. ओके जर इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल तर एक्स मल्टीप्लाय बाय वाय इज इक्वल टू असणार आहे फरक असणार आहे. दुसरी गोष्ट इथं बघा डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये एक क्वांटिटी वाढली की दुसरी आपोआप वाढते एक क्वांटिटी कमी झाली की दुसरी आपोआप कमी होते. ओके काल मी एक उदाहरण दिलं होतं शुगरचं. ओके एका किलोची एका साखरेची किंमत किती आहे एका किलो साखरेची किंमत किती आहे एक केजी शुगरची किंमत 35 आहे तर दोन किलो केजी किती होणार आहे 71 एक वाढली दुसरी वाढणार एक कमी झाली दुसरी कमी होणार. ओके त्यामध्ये इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये वन क्वांटिटी इन्क्रीज अनदर क्वांटिटी डिक्रीज वन क्वांटिटी डिक्रीज अनदर क्वांटिटी इन्क्रीज म्हणजे याच्या विरुद्ध आहे एक क्वांटिटी वाढली की दुसरी आपोआप कमी होणार एक क्वांटिटी कमी झाली की आपोआप दुसरी काय होणार वाढणार. ओके याचं उदाहरण समजा एक थोडक्यात उदाहरण सांगतो आपण उदाहरण घेऊ किंवा आपण एक उदाहरण घेऊ. ओके उदाहरण पाहू मग आता एक्झाम्पल बघा इन्व्हर्स व्हेरिएशनचं आपण एक्झाम्पल पाहतो इन्व्हर्स प्रोपोर्शन. ओके 15 वर्कर्स टेक 8 अवर्स टू बिल्ड एक वॉल. ओके हाऊ मेनी अवर्स विल 12 वर्कर्स नीड टू बिल्ड द सेम वॉल. ओके याचा अर्थ असं मला असेल तर पहा 15 वर्कर्स टेक 8 अवर्स टू बिल्ड ए वॉल. ओके सो एक 15 वर्कर्स म्हणजे 15 कामगारांना एक भिंत बांधण्यासाठी 8 तास लागतात. बघा 15 कामगारांना एक भिंत बांधण्यासाठी 8 तास लागतात. ओके सो हाऊ मेनी अवर्स विल 12 वर्कर्स नीड टू बिल्ड सेम वॉल म्हणजेच 30 भिंत जर 12 वर्करांना बांधायचे असेल तर किती तास लागतील. ओके बघा 15 वर्करांना किती तास लागतात 8 अवर लागतात तर 12 वर्करांना किती वर्कर किती तास लागतात विचारलेलं. ओके सो 15 वर्कर्स टेक 8 अवर्स बिल्ड ए वॉल हाऊ मेनी अवर्स विल 12 वर्कर्स नीड टू बिल्ड इन सेम वॉल म्हणजे 15 जे वर्कर आहेत कामगार आहेत त्यांना 8 तास लागणार आहे. इथं काय झालं वर्करांची संख्या कमी केली कमी केली ज्यावेळी वर्कर काम तेच आहे भिंत बांधायची आहे 15 कामगारांना 8 तास एक भिंत बांधण्यासाठी लागतात तर त्यातील 3 कामगार काढून घेतले
तर तिकडे तास वाढणार का कमी होणार वाढणार तर कमी होणार आपोआपच काय होणार आहे आपोआपच काय होणार आहे वाढणार आहे कारण वन क्वांटिटी डिक्रीज अनदर क्वांटिटी इंक्रीज वन क्वांटिटी डिक्रीज अनदर क्वांटिटी डिक्रीज सो दैट इज द इनवर्स प्रोपोर्शन म्हणजे काय होणार आहे यामध्ये व्हाट इज द काय होणार आहे मी सांगाल घ्या सो एज द नंबर वर्कर इंक्रीज एज द नंबर वर्कर इंक्रीज बोरो वर्कर इंक्रीज नंबर ऑफ वर्कर इंक्रीज काय डिक्रीज येणार नंबर ऑफ आवर्स काय येणार आहेत इंक्रीज होणार आहेत तर नंबर ऑफ आवर्स आर नंबर ऑफ आवर्स आर डिक्रीज देन नंबर ऑफ डिक्रीज ओके म्हणजे नंबर ऑफ वर्कर इंक्रीज देन नंबर ऑफ आवर डिक्रीज बघा तुमच्या लक्षात येते का की वन क्वांटिटी इंक्रीज अनदर रिलेटेड क्वांटिटी ओके सो एज द नंबर ऑफ वर्कर इंक्रीज देन नंबर ऑफ आवर डिक्रीज एंड नंबर ऑफ वर्कर डिक्रीज नंबर ऑफ आवर्स इंक्रीज म्हणजे इथे काय होणार आहे डिक्रीज झालेत कामगार कमी झालेत तास काय होणार आहेत वाढणार आहेत ओके यावरून नंबर ऑफ आता हे कुठले व्हेरिएशन झालं किंवा प्रपोर्शन झालं इनवर्स प्रपोर्शन पुन्हा कोणामध्ये आहे नंबर ऑफ वर्कर अँड नंबर ऑफ आवर्स ओके सो नंबर ऑफ वर्कर्स नंबर ऑफ वर्कर्स अँड किंवा नंबर ऑफ वर्कर्स इज इनवर्सली प्रपोर्शनल टू इनवर्स प्रपोर्शनल टू नंबर ऑफ आवर्स वर्कर आणि आवर मध्ये काय असणार आहे इनवर्स प्रपोर्शन असणार आता इनवर्स प्रपोर्शन माहित आहे दोन क्वांटिटी मध्ये काय असणार आहे प्रोडक्ट असणार आहे दोन प्रोडक्ट काय असणार आहे प्रोडक्ट असणार आहे सो दॅट इज काय येणार बघा नंबर ऑफ वर्कर आपण म्हणूया नंबर ऑफ वर्कर्स इज इक्वल टू एक्स अँड नंबर ऑफ आवर्स इज इक्वल टू वाय ओके सो एक्स मल्टीप्लाय बाय वाय इज इक्वल टू एक्स मल्टीप्लाय बाय वाय एक्स मल्टीप्लाय बाय वाय इज इक्वल टू एक्स मल्टीप्लाय बाय वाय आता पहिल्यामध्ये काय आहे 15 वर्कर आहेत तास किती झाले 8 hours झाले बरोबर आहे ना 15 वर्कर आहेत 8 hours झाले तिथे काय करायचं 12 वर्कर आहेत म्हणजे आपल्याला काढायचं आहे आवर्स काढायचे आहेत ओके सो हे 12 मल्टीप्लाय करायला डिवाइड होईल 15 मल्टीप्लाय बाय 8 डिवाइड बाय 12 इज इक्वल टू वाय आपण काय म्हणले नंबर ऑफ आवर्स ओके सो काय येणार बघा 3 4 12 3 5 15 4 1 1 4 2 8 5 × 2 इज इक्वल टू वाय सो 10 इज इक्वल टू वाय ओके आता आपल्याला काय आले 10 आवर्स आले आणि आपण वाय काय म्हणले नंबर ऑफ आवर्स म्हणले सो उत्तर काय येणार आहे पेअर वर्कर्स नीड टू बुल्ड सॉरी 10 आवर्स किंवा 12 वर्कर्स take a 10 hours need to build wall म्हणजेच 15 वर्करांना 8 तास लागतात एक भिंत बांधण्यासाठी तर 12 वर्करांना 10 तास लागतील 31 भिंत बांधण्यासाठी ओके अशा पद्धतीनं आपण इनवर्स प्रपोर्शनचे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो तुमच्या लक्षात आलं की बघा ओके अशा पद्धतीनं इनवर्स प्रपोर्शन आपण इथे शिकलोय
तुम्ही काय करा प्रॅक्टिस शीट 38 प्रॅक्टिस शीट 38 काय करा सॉल्व करा प्रॅक्टिस शीट 38 ओके उद्या मी प्रॅक्टिस शीट 38 तुम्हाला मी काय करेन सॉल्व करून देईन ओके थँक्यू